विकल्यामुळे सांगताव, वीज दरात केवळ 60 ते 90 पैशांची वाढ लागू करण्यात आली असून त्याचा सर्वसामान्यांवर फारसा परिणाम होणार नाही. दर वाढ न केल्यास केंद्राकडून राज्याला मिळणारे 2500 कोटींचे अनुदान थांबवले जाईल असं वीज दर वाढीबाबत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं. सरकारकडल्या सांगताव पॉवर टॅरिफ जो हा पण आहे ही GRC ठरवता, जॉईंट रेग्युलर जॉईंट JERC JERC ठरता, जॉईंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी ऑथॉरिटी ठरवता. हे फक्त सरकार ठरयना आणि व पॉवर टॅरिफ ठरवता असताना केंद्र सरकाराकडल्यान आमकां आजी सबसिडी कितली मेळटली हे बी ठरवपाचे असता. आम्ही जर पॉवर टॅरिफ वाढयलो ना, स्टेटूच जर सबसिडी दीत रावली लोकांक, जाल्यार केंद्र सरकाराच्यान म्हणणें आसा भाई तुमकां आनी आमी सबसिडी कित्याक दिवपाक जाय, तुमच्या कडेन एक्सेस पयशे आसा जे तुमीच सबसिडी दिता. आज जो आमी रेट वाडयला पळय न्ही, तेजो सामान्य मनशाचेर तसो तेज्या पूर्ण बिलांत जर म्हटलो जाल्यार म्हाका दिसता 8 ते 10 रुपया हेज्या वेळी जावचो ना, 0.90 पैशे फक्त 1 रुपया न्ही, 60 पैशे ते 90 पैशे तेज्या पर युनिटाचेर वाडटा. ॲक्च्युली जो वाडटलो तो थोडोसो कमर्शियल हेजेचेर चड वाडटा, त्या खातीर सामान्य मनशाचेर हेजो बोजो कांयच पडना. आणि आमी जर तशें पळयत जाल्यार फाटल्या 5 वर्सांच्या टेन्युअरात माझ्याच हांव मुख्यमंत्री झाल्या उपरांत 2000 कोटी रुपया आमी पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक घातले ऑलरेडी. आणि पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर आमी सगळे अंडरग्राउंड केबलिंग, नवीन ट्रान्सफॉर्मर हे ते सगळे केला. आता आमकां बरी जर तुमकां म्हणजे कशें मात्ती लायट आमकां बंद जाली जाल्यारूय उपकारना, आणि आमकां मातशें बील वाडलें जाल्यारूय उपकारना. दुसरे वाटेन आमी रडटा, लायट गेली म्हणूनय रडटा, आणि मातशें बील वाडलें तशें जावचें ना. खंय तरी आमी हेजो मातसो वाडला पळय हेजी सहन करची पडटलें. आणि आफ्टरऑल आमी तेंच्या म्हणजे JERC हेज्या रेटा प्रमाणे केल्या उपरांत इन फ्युचर आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान मोर दॅन 2500 करोड्स रुपीज ही आमकां सबसिडी मेळूं शकता. हो जर रेट आमी वाडयलो जर आसत जाल्यार ती आमकां मेळची ना, हीज इज अ लॉस फ्रॉम बोथ द सायड. त्या खातीर आमकां हो रेट जो वाडोवपाचो पडला पळय न्ही, फाटल्या JERC ची मिटींग जाल्ली तितून ठरलेलो हो रेट आसा. म्हाका दिसता सामान्य मनशाचेर एका व्हडलोसो बोजा पडचो ना हेजें हांव सांगू शकता. ही सबसिडी आमचे प्रपोजल्स आतां वयतले इन अ कमींग इयर. आमकां हे सगळे पयशे जे आहा पळय हे आमी रिकवर करपाक, आनीक आमकां इन्फ्रास्ट्रक्चर करपा खातीर एडिशनल 3000 कोटी रुपया घालपाक जाय, ताजी सरकाराची तयारी आहा. एके वटेंतल्यान आमी म्हणटा की कार्बन फुटप्रिंट जर झिरो करपाक जाय आसत, लोक जे जनरेटर्स आनी खूब मोठ्या प्रमाणात चलयता ते आमी रिप्लेस कर, म्हणजे खूब इंडस्ट्रियल आसतली सगळे कडेन. तशें जर पळयत जाल्यार गोंय हे एकमेव स्टेट आसा जेणी पयली अंडरग्राउंड केबलिंग आपल्या लोकां खातीर केलां, घरांनी दिवपाक इंडस्ट्री दिवपा खातीर मागीर केलां. तुमी जर पळयशात पेडण्या पासून काणकोण पर्यंत आमी हे उलटे बाकीच्या स्टेटींनी इंडस्ट्रियल दिवपा खातीर पयली अंडरग्राउंड करतात. आणि तुमी जर रेट कंपेर केले कंपेरिजन विथ द नेबरिंग स्टेट महाराष्ट्र आणि कर्नाटका आमचे कितलेशेच कमी असा. तिसरी गजल हांव कळपाक जाय म्हणून सांगता, आमी शटडाऊन हो प्रकार जो आहा पळय न्ही रे, शटडाऊन हो प्रकार गोंयकारांक खबर ना. तुम्ही सायडीकच्या राज्यांत वचून पळयात ते तुमकां सांगतले आमच्या कडेन आयज शटडाऊन आहा म्हणून. शटडाऊन म्हणजे कितें, सामान्य मनशाक शटडाऊन हो खबरूच ना. ते सांगता आयज सकाळीं आमची 8 लायट वयतली पळय न्ही, सकाळीं ती सांजा 7 येतली, कित्याक काय म्हटल्यार ते म्हणटा आयज शटडाऊन आहा. आमी शटडाऊन थंय इंडस्ट्रीनी घेवपाक लागलेले आहा. शटडाऊन हो सामान्य मनशाक प्रकारूच खबर ना, सायडीकच्या राज्यांत गेल्यार कळटले. पूर्ण दीस भर लायट जे आहा पळय न्ही, शटडाऊनाच्या नांवा सकयल बंद आसता. गोंयांत तशें आमी करिना केन्नाच, आमकां करपाचेंय ना. आमकां इंडस्ट्रीक एकदां सफर जाता म्हणून म्हणटा, आमकां हें जर सगळें इन्फ्रास्ट्रक्चर जर सुदरिना इतके मोठ्या प्रमाणांत आमी पयशे इनवेस्ट केले ताजोय विचार करपाक जाय. आनी आतां वाडयला तो 0.60 ते 90 पैशे हाज्या वयली कडेन लेट सामान्य मनशा खातीर वाढूंक ना. तमनार प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून ऑक्टोबर 2024 पर्यंत या प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली. ऑक्टोबरच्या पहिली जावपाक जाय. तमनारचे काम सुरू असा, फक्त 2-3 उरलेले पोल ते आता कंप्लीट जाता. म्हाका दिसता तमनारचे इनॉग्रेशन ऑक्टोबरच्या पहिली जावपाक जाय. ताजे बाकीचे सगळे झाले तेजेर सांगता हांव परत केन्ना.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांचा अंतिम लेखापरीक्षण अहवाल लवकरच पूर्ण करण्यात येईल असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केलं. यात किती पैसे खर्च झाले, किती कंत्राटदार आहेत आदी तपशीलांसह संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. स्मार्ट सिटीचे काम संजीतू हंगासर असा. आम्ही ऑलमोस्ट त्याचा रिपोर्ट जो आहे पहिली व पूर्णता रिपोर्ट रेडी करपाक घेतला ए टू झेड. आम्ही आतापर्यंत जे काम जितके केला पहिली रे त्याच्या सहित आम्ही पूर्ण रिपोर्ट जो आहे पहिली त्याचा रिपोर्ट रेडी करतले. आणि कोणाकोणाचे आम्ही पेनल्टी घातल्या, कोणाक आम्ही कन्सल्टंटा काढून उडयला, खंयच्या कॉन्ट्रॅक्टराक आम्ही रिवर्क करपाक लायला, 100% सरकाराचे ॲडिशनल न पैसे मोडटा. आम्ही सगळी कामं जी आहा पहिली परत त्याच कॉन्ट्रॅक्ट एखादं जर आम्ही पळयता की नो डाऊट आम्ही पळयता की हाय टायड झाल्या उपरांत एखादं खंयचे तरी एक कॉलेप्स जाता, बट ते सेम आम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टरांतल्यान करून घेता. त्या ती पूर्णता रिपोर्ट जो आहे पहिली व केन्ना तरी आम्ही सबमिट करता. थोडेशे हे पळय बरे इन्फ्रास्ट्रक्चर जर करतले आसत जाल्यार थोडेशे त्रास, हांवें जशें सांगलां फुडले 25 वर्सां त्रास जावपाक जायना म्हूण थोडेशे त्रास आतां सहन करचे पडला. त्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता. हांव ना म्हणना की जालें, पण फुडली 25 वर्सां हे प्रॉब्लेम जे आहा पयली ते जावचे ना. सिवेजीचो प्रॉब्लेम इतक्या मोठ्या प्रमाणांत जातलो ती जर आमी पायपलायन घालून व्हरना, फाल्यां सकाळी आमी नेटवर्क आनी हे ते करिनासत जाल्यार प्रॉब्लेम जातलोच आसलो. थँक्यू. सगळ्यांचे जी जी घेवपाक जाय तितके घेतले.